राणा दाम्पत्याला हायकोर्टानं मोठा दणका दिलेला आहे। राणांचे 353 कलमांतर्गत नोंदवलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका न्यायालयानं फेटाळलेली आहे। तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कारवाई करायची असल्यास 72 तास आधी नोटीस द्यावी असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। दरम्यान राणा दाम्पत्याला हायकोर्टाचा दणका आपण बघतोय। राणांची याचिका हायकोर्टानं फेटाळलेली आहे। कोर्टानं जुन्या दाखल्याची आठवण करून दिलेली आहे। राणांनी पोलिसांना विरोध करणं गैर आहे। अटकेच्या प्रक्रियेमध्ये राणांकडून अडथळे आणि राणांनी पोलिसांना धमकावलं, गोंधळ घातला, भडकावण्यापेक्षा जबाबदारीनं वागायला हवं होतं। राणा दाम्पत्याला हायकोर्टाचा दणका। उच्च न्यायालयाने आता असे आदेश दिले की ज्या वेळेला त्यांच्या जामिनाच्या अर्जावर जर सुनावणी झाली तर ती मेरिट्सवर व्हावी। आम्ही जे दिले, आमचे जे निष्कर्ष आहेत ते त्यांनी त्याला जामीन देताना जामिनाच्या अर्जावर विचार करताना विचारात घेऊ नये। त्यावेळेला त्यांना या आरोपींनी अटकेत सहकार्य न करता त्यांच्याशी अदवा तदवा बोलणं केलं, त्यांच्याशी अत्यंत निंदाजनक व्यवहार केला, त्यांचे शब्द निंदाजनक होते आणि त्यांनी जी अटकेची जी प्रक्रिया होती त्या अटकेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले, म्हणजे थोडीफार जबरदस्ती करूनच त्यांना गाडीत घालून न्यायला लागलं, इतपत त्यांनी अटकेला विरोध केला।